मी आता येता येता नारायण गावच्या संपूर्ण एक 35 वर्षाचा युग 8-10 दिवसापूर्वी एक्सपायर झाला. लिव्हर बाद झालं 35 वर्ष. त्याच्या वडिलांची भेट घेऊन आला. ज्या मुलानं वडिलांच्या उतरवयात त्यांच्या जगण्याला आधार द्यावा ते वडील आता त्याच्या 2 वर्षाच्या मुलाला आधार द्यायला पुन्हा उभा राहिलेत. कुठली पिढी घडवतो आम्ही, काय करतो आम्ही? शांतपणे या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करायला हवा. उद्याची पिढी घडवणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य असायला हवं. हे सगळ्यात महत्वाची क्षमता असता तो प्रत्येक सगळ्या आमच्या सगळ्यात गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात, पण कुणातच नाही अशी एखादी गोष्ट आपल्यात असतेच असते. हे महत्वाचं आहे. त्याच्या बळावर आपण जग जिंकू शकतो. मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि मानव वंश शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो. बनवता येतं, खडवता येतं, हवं ते मुलाला डॉक्टर बनवायचं बनणार, इंजिनियर बनणार, चित्रकार बनणार, खेळाडू बनणार, हवं ते. मातीच्या गोळ्याला जर आकार देता येतो तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला आकार देण्यात अडचण काही आहे? हवं ते घडवता येतं, हवतच. आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे संस्कार, प्रेरणा, ते तसं हवं, बस बाकी काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. सगळं आहे, सगळं आहे. शिक्षण म्हणजे काय? एक शिल्पकार दगडातन सुंदर सुंदर मूर्ती तयार करत होता, विलक्षण असामान्य मूर्ती. माणसं बघायची आणि भारावून जायची. कुणीतरी एकानं विचारलं त्या शिल्पकाराला, अहो या ओबर दोबर दगडातन तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो शिल्पकार म्हटला, मी तसं काहीच वेगळं करत नाही, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. मूर्ती दगडातच असतात, मूर्ती तर दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं शिक्षण काय करत? आमच्या विद्यार्थ्यांमधला फक्त नको तेवढा भाग काढून टाकत, मूर्ती आत असतातच. आता काय काय फारच हुशार असतात, नको तेवढा राहू द्या, बाकीचं जाऊ द्या, अडचण आहे. मी परवा आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात फिरत होतो, एक विद्यार्थी पायरीवर निवांत आरामात बसलेला मला दिसला. मी त्याला सहज विचारलं, काय रे निवांत आरामात बसलायस, काय करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल? अरे म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटलं केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं पेपर सोपे जातील. बरं म्हटलं गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले मार्क मिळतील. म्हटलं मिळाले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली पदवी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पगार मिळेल. बरं म्हटलं मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशाचं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हणलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझा आता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे, आता पायरीवर आरामातच आहे की कशासाठी? काय बनायचं आहे, काय मिळवायचं आहे? आराम हे आयुष्याचं ध्येय असू शकत नाही. निवांतपणा यासाठी हे सगळं झगडणं नाही. का सगळं हवं? अहो आम्ही एखादा सुंदर बंगला बांधतो, बंगल्यावर स्वतःच नावाची पाटी लावतो आणि स्वतःच्या नावाच्या पाटीवर नावाखाली काय लिहितो? 100 एकरचे बागायतदार. नावाखाली काय लिहितो? 80 तोळे सोन्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 50 गायींच्या गोठ्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 3 फॅक्टरीचे मालक. नावाखाली काय लिहितो? आमची जमीन किती लिहित नाही, आमचा गोठा किती गायींचा लिहित नाही, आमच्याकडे किती सोनं आहे ते लिहित नाही, बँक बॅलन्स आम्ही लिहित नाही. नावाखाली काय लिहितो? आम्ही किती शिकलो ते लिहितो. आम्ही लिहितो MA, आम्ही लिहितो BA, आम्ही लिहितो MA BEd, आम्ही लिहितो MBBS, आम्ही लिहितो MD. तुमच्या नावाला किंमत तुमच्या शिक्षणामुळे येते. शिक्षण तुम्हाला मोठं बनवतं, हे सगळ्यात महत्वाचं. जमिनीच्या बळावर ज्ञान मिळवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मिळवायचं जर असेल तर ज्ञान मिळवा. ज्ञानाची श्रीमंतीच तुम्हाला सगळ्या
जास्तीत जास्त श्रीमंत बनवणार हे एक आमच्या पोरांच्या उरात घुसू द्या. मग पोर घडत कशामुळे किंमत आहे तुम्हाला काय बनवू शकता तू. आणि सगळं आहे आमच्यात काय नाही आम्ही ती उर्मी फक्त त्याच्यात पेरायला आहे. आमची अलीकडची अडचण काय माहिती आहे वडिलांनाच माहिती नाही मुलगा कितवीत आहे ते चाललंय पोरांच्या नावावर पैशाच्या ठेवी ठेवण्यापेक्षा त्याच्या नावावर जर संस्काराच्या ठेवी ठेवल्या तर नावाला आणि घराला ही शोभा येईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही ते करायला हवं. आम्ही कशासाठी जगतो आमच्या जगण्याचं ध्येय काय आहे आमची ही उद्याची पिढी उद्याची मुलं घडावीत हे मी आता येता येता नारायणगावच्या समोर एक 35 वर्षाचा युवक 8-10 दिवसापूर्वी एक्सपायर झाला लिव्हर बाद झालं 35 वर्ष त्याच्या वडिलांची भेट घेऊन आला. ज्या मुलानं वडिलांच्या उतारवयात त्यांच्या जगण्याला आधार द्यावा ते वडील आता त्याच्या 2 वर्षाच्या मुलाला आधार द्यायला पुन्हा उभा राहिलेत. कुठली पिढी घडवतो आम्ही काय करतो आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करायला हवा. उद्याची पिढी घडवणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य असायला हवं. हे सगळ्यात महत्वाची क्षमता असतात प्रत्येका सगळ्या आमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात पण कुणातच नाही अशी एखादी गोष्ट आपल्यात असतेच असते हे महत्वाचं आहे. त्याच्या बळावर आपण जग जिंकू शकतो. हल्लीची परिस्थिती अवघड झाली. मी परवा एका मुलाला विचारलं काय रे 100 मीटर पळशील का. तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का. त्याने मला परत विचारलं 100 मीटर म्हणजे किती. मग माझ्या लक्षात आलं मग त्याला विचारलं अरे म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का नाही. म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय. तो म्हटला मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे तुला 100 मीटर काढणारच नाही मोबाईलच्या स्क्रीनवर तुला कसं 100 मीटर काढणार. मग त्याला सांगितलं इथून त्या गाड्या लागल्या तिथपर्यंत जे अंतर आहे ना त्याला 100 मीटर म्हणायचं पळशील का. तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. म्हटला करतो प्रयत्न. अरे म्हणजे 100 मीटर पळायच्या तुला कुठं 5 किलोमीटर सांगितलंय करतो प्रयत्न पळशील का. नाही करतो ना प्रयत्न. बर मला सांग हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल. तो परत 5 मिनिटं बघत बसला. अरे म्हटलं सांग ना किती वेळ लागेल. 5 मिनिटं तर लागतील. अरे 100 मीटर पळायचं आहे हो तेच ना 5 मिनिटं तर लागतील. अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचा रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण 15 सेकंद म्हण 20 सेकंद म्हण 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं. माझं मला माहिती आहे ना. अरे बाळा 100 मीटर पळायचं आहे किती वेळ लागला सांगितलं ना 5 मिनिटं. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत धावत आला. ए पळ पुत्र पिसाळे. इतक्या भयान वेगात पळत सुटला 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोल्टचा रेकॉर्ड मोडलंस. त्याचा ऑलिम्पिकचा रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तू 5 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे तुमच्यात 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली संकट आल्यावर. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत. चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढता येतात. स्वागत करायला हवं संकट अडचणी अडथळे. सावलीत झाड वाढत नाही त्याला त्याचा संघर्ष करूच द्यावा लागतो तेव्हा तो घडतो. आमच्या पिढ्या जर घडवायच्या असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांचा संघर्ष त्यांना करू द्या.
आमची अडचण काय आहे सध्या? मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. कशी घडणार आहेत मुलं आमची?